गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपतीचा आगमन सोहळा सुद्धा होत आहे। असाच एक गणपती जो आहे तो भारत पाकिस्तान बॉर्डर जी आहे त्या बॉर्डरवर जाणार आहे। पूंछ या ठिकाणी जो जी बॉर्डर आहे भारत पाकिस्तानची त्या ठिकाणी हा गणपती जाणार आहे। 101 गनर रेजिमेंट आणि 11 मराठा सैनिक ही जी तिथली आपल्या सेनेची रेजिमेंट आहे त्यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी गणपती बसवला जात असतो आणि हा गणपती कुर्ल्याच्या या कार्यशाळेमध्ये तयार झालेला आहे आणि उद्या सकाळी स्वराज एक्सप्रेसने हा रवाना होणार आहे। आपल्या सोबत आहेत ईश्वर दीदी ज्या दरवर्षी ज्या आहेत त्या गणपतीला घेऊन जात असतात। दीदी यावर्षी सुद्धा गणपती बाप्पाला घेऊन जात आहेत, काय सांगणार? आम्ही बाप्पाकडे हेच मागतात की आमचे सैनिक सुखरूप तिकडे मतलब राहत आणि दुश्मनों के दांत खट्टे करें वो। और जैसे हम महाराष्ट्र में ये सेलिब्रेट करते हैं ये उत्सव, वैसे ही वो अपने कुटुंब से दूर हैं तो वहाँ पे ये उत्सव वो बड़े धूमधाम से मनाएं। और पूरी मतलब बप्पा की नगरी मुंबई से हम बप्पा का प्यार लेके जाते हैं उनके लिए, बप्पा खुद जाते हैं उनके लिए। मुंबई ही गणपति बप्पा की नगरी है आणि याच नगरीतून या बप्पाला रवाना केले जात आहेत। ज्या कार्यशाळेत हा गणपति बप्पा तयार झालेला आहे त्या कार्यशाळेचे आपल्या सोबत जे कलाकार आहेत त्यांना विचारूया, किती फुटाची मूर्ती आहे आणि किती दिवस लागले ही मूर्ती तयार करायला? मूर्ती प्रभार पकडून 7 फुटाची आहे, मूर्तीचे 5.5 फुटाची आहे। ही मूर्ती बनवायला कमीत कमी आम्हाला 15 दिवस लागले। अच्छा, दरवर्षी तुम्ही घेऊन जात म्हणजे पूछला जी मूर्ती जाते दरवर्षी बनवताय, कितवा वर्ष आहे आणि या वर्षी मूर्तीचं आकर्षण काय आहे? दरवर्षी 2014 पासून ईश्वर दिदे नावटे दादा माझ्या मूर्ती घेऊन जातात, त्यांना सौभक आणि चांगली म्हणजे लालबाग राजाचीच प्रतिमा लागते। मग त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही मूर्ती बनवतो मागचा आर्स आहे ना मी वेगळा करतो असतो, जरी सजवतो तेवढी आमची जास्त सजवतो गणपतीला। आपण बघितलं आहे की उद्या सकाळी ही मूर्ती पूंछकडे रवाना होणार आहे आणि भारतीय सैनिकसुद्धा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सामनो कुलकर्णी, G24 मुंबई। छत्रपतींचा विचार म्हणजे